सांगलीमध्ये राज्यातील बांधकाम कामगार कल्याणकारी एकूण 32 योजनांचं बंद काम त्वरित सुरू न केल्यास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगार आंदोलन करणार असल्याचं आज बांधकाम कामगारांच्या भव्य मेळाव्यामध्ये आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली. सध्या महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून अत्यंत महत्त्वाच्या 32 योजनांचं काम गेल्या 20 दिवसापासून पूर्णपणे बंद आहे. एखादा नोंदणीकृत कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीस त्यांच्या अंत्यविधीसाठी 10,000 रुपयाची रक्कम मागणी संदर्भात अर्ज मंडळाच्या पोर्टलवर आज दाखल होत नाही. सर्व शाळा कॉलेजेस पूर्ववत सुरू झालेली असून सध्या नोंदीत बांधकाम कामगारांच्या मुलांच्यासाठी शिष्यवृत्ती मिळणे अत्यंत आवश्यक आहे, परंतु शिष्यवृत्तीचा फॉर्म ऑनलाईन पोर्टल बंद असल्यामुळे भरून घेतला जात नाही. इतर कोणतेही अर्ज भरून घेतले जात नाहीत, त्यामुळे प्रसूती आर्थिक सहाय्य योजना, विवाह आर्थिक सहाय्य योजना व इतर सर्व योजनांचं काम सध्या पूर्णपणे ठप्प आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत सर्व काम ऑनलाईन केलं जातं, परंतु ऑनलाईन पोर्टल सध्या बंद आहे आणि सर्व ऑनलाईन कामकाजाचा बोजवारा उडालाय. सध्या महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगारांना भांड्याचे संच देण्याचं काम तेवढं जोरात चालू आहे. तेवढ्यासाठीच चालू आहे की कंत्राटदारांचे भले करण्यासाठी सुरू आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण 19 लाख बांधकाम कामगारांची नोंदणी आहे. त्यापैकी 10 लाख बांधकाम कामगारांना 15 मेपर्यंत भांडी देण्याचं काम होणार आहे. एका भांड्याच्या संचाची किंमत कंत्राटदारांना 8,400 इतकी देण्यात येणार आहे. नोंदीत बांधकाम कामगारांना भांड्याचे संच देण्याच्या योजनेचे आम्ही स्वागत करीत आहोत, परंतु त्याचबरोबर इतर योजना बंद करणे हे बांधकाम कामगारांच्यावर अत्यंत अन्यायकारक असल्यामुळे या अन्यायाविरुद्ध आम्ही योजना सुरू होईपर्यंत आंदोलन करणार आहोत. सध्या महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे 23 जून 2024 रोजी मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार 49,22,950 अर्ज स्वीकारलेले आहेत. त्यापैकी अर्जावर प्रक्रिया 44,20,928 इतकी सुरू आहे. अर्ज मंजुरीसाठीची संख्या 34,884 इतकी असून इतर अर्जासहित सध्या एकूण नोंदणीकृत बांधकाम कामगारांची संख्या 19 लाख इतकी आहे. तरीही बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सर्व ऑनलाईन काम सध्या ठप्प असल्याने ऑनलाईन काम सुरू होण्यासाठी आंदोलनाची सुरुवात मुख्यमंत्री, कामगार मंत्री व सचिव यांना निवेदन ईमेलद्वारे उद्या पाठवून देऊन सुरू करणार आहोत आणि प्रत्यक्ष 23 जुलै रोजी मुंबई येथे संबंधित मंत्री व सचिवांना भेटणार आहोत. तर याबाबत कामगार संघटना प्रतिनिधींनी मुंबईत 23 तारखेला उपस्थित राहावे असे आवाहन करणारे पत्रक बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, कामगार संघटना कृती समितीचे निमंत्रक शंकर पुजारी व पदाधिकारी यांनी केले. तर या दोन गोष्टीमुळे आपलं सगळं स्वतःचं जीवन आता सतत हलाकीचं बनलेलं आहे. तिसरं म्हणजे महागाई आणि चौथं म्हणजे काम मिळत नाही. आणि या सगळ्यामध्ये हे जर दोन लाभाचा काही प्रमाणात तुम्हाला लाभ होतो, हे कल्याणकारी मंडळ म्हणजे तुमचं सगळं कुटुंबाचं काही कल्याण होत नाही. तुरळक तुरळक गोष्टी आहेत, त्याच्यातही गैरव्यवहार आहे. आता भांडी काय करा घ्या आणि किंमत विचारा. त्या कंत्राटदाराला किती देणार आहे सरकार? एका एका बॉक्स मागे 8,400 रुपये देणार. आणि पीटी जे आहे ना, ते पीटी एका कंत्राटदाराला 13,000 रुपये देणार. ते पीटीतले बी वस्तूंचे किमती तुम्ही करायत आणि आम्हाला कळवा एवढं लागत. आता हे सगळं आम्ही काढतोय म्हणून ते आमच्या मागे लागत. तर मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं की सगळ्यांना मिळायला पाहिजे. आता काय आहे की जो 90 दिवसाचं प्रमाणपत्र देईल तो बांधकाम कामगार, जो देणार नाही तो बांधकाम कामगार नाही. म्हणजे खडी फोडू दे, कोंडी असू दे, काय वाय भिजू दे, त्याचं प्रमाणपत्र नाही तर काय उपयोग नाही. आणि प्रमाणपत्र हे इमारतीला हात लावणारा, दुरुस्त करणारा, पाडणारा, जेवढं काय लागतो माणूस, हे सगळे बांधकाम काम. आता पैसा आलाय कुठं? नाही, मंडळ सगळ्यात श्रीमंत आहे. 25,000 कोटी रुपये सगळ्या भारतामध्ये जास्त पैसे असलेले राज्य आहे. आणि या 25,000 कोटी कुठं येतात? तर जे इमारती बांधतात त्या इमारतीमध्ये सरकारनं 1% टॅक्स लावा. म्हणजे या सरकारचा पैसा नाही, डोक्यातनं काढून टाका. हे सरकार काय आमच्यावर मेहरबानगी करत नाही, ही काय धाकट्या बहिणीची योजना नाही. धाकट्या बहिणीच्या कमरेत कधी लाट मारत कुणा असतो? नुसताच पावडा आशाला मागं फिरावं, हे गोळा करा, ते गोळा करा, त्याला काही संबंध नाही. बिल्डर सुद्धा काढतो पैसे,
जर कामगारांना देणारा पगार कमी देत असल्यामुळे तो 1% काढून भर देतो, त्यामुळे हा पैसा सरकारचा नाही, कोणी भाव मारायची गरज नाही, हा पैसा तुमच्या श्रमाचा आहे आणि तो आता आपल्यापर्यंत नीट येतो।